या भागाचे प्रायोजक आहेत ब्लू ब्रीज आणि अष्टविनायक डेव्हलपर्स। कोणत्याही निवडणुकीचे निकाल हे जनतेला हवं असतं त्याप्रमाणे लागत असतात। आज जे जनतेला हवं होतं तेच घडलंय, कारण महाराष्ट्रामध्ये राष्ट्रवादी, शिवसेना, काँग्रेस यांची आघाडी होती। लोकांची अपेक्षा होती की इथेही त्याच पद्धतीने निवडणूक व्हावी, आघाडी व्हावी, पण काही वैयक्तिक ज्यांना ॲम्बिशन्स होत्या त्यांना असं वाटलं की आपण ही नगरपंचायत ताब्यात घेऊ, आणि म्हणून त्यांनी वेगळी निवडणूक लढवली। शिवसेना आणि राष्ट्रवादी एकत्र येऊन आम्ही निवडणूक लढवली। जनतेने आमच्यावर विश्वास ठेवला, आम्हाला अपेक्षेपेक्षा जास्त यश दिलेलं आहे, त्यामुळे आमची जबाबदारीही वाढलेली आहे। जे काही दापोलीला एक झोपडीचं स्वरूप आलेलं आहे, झोपडपट्टीचं स्वरूप आलेलं आहे दापोली शहराला, ते शहर म्हणून, कारण ही नररत्नांची खाण आहे, आणि मग या नररत्नांचा आदर्श आदर ठेवणे हे आमचं कर्तव्य आहे। त्या पद्धतीने 5 वर्ष नगरपंचायतीचा कारभार केला जाईल। यापूर्वी मी नगरपंचायतीमध्ये लक्ष घातलं नव्हतं तालुका राष्ट्रवादीचा अध्यक्ष म्हणून, पण यावेळी मात्र नक्की घालणार आहे, आणि लोकांना जे हवं आहे ते आम्ही करणार आहोत। काय हवं आहे लोकांना? स्वच्छ पाणी हवं आहे, कारण आमच्याकडे नको त्या याच्यासाठी 20 लाख रुपये गणपती विसर्जनला हे करण्यासाठी 20 लाख रुपये आम्ही खर्च करू शकतो, पण लाईट गेल्यानंतर पाण्याचा पंप चालू राहायला हवा आहे याच्यासाठी आम्ही जनरेटर धरणावर देऊ शकत नाही, ही दुर्दैवाची गोष्ट आहे। या ज्या दुर्लक्षित झालेल्या गोष्टी आहेत त्यांना आम्ही न्याय मिळवून सामान्य नागरिकाला ज्या गरजा असतात, स्वच्छ पाणी, स्वच्छता, डासांपासून त्यांचं संरक्षण आणि स्वच्छ रस्ते, स्वच्छ गटार हे काम करण्याचं काम आघाडी सरकार करते। माय कोकण सबस्क्राइब करण्यासाठी लाल बटनवर क्लिक करा आणि त्यानंतर येणाऱ्या बेल आयकनवर क्लिक करून सर्व अपडेट्स आपल्या मोबाईलवर मिळवा।